आपण माननीय मुख्यमंत्र्यांना तसा निरोप द्यावा. आज आले नाही तर उद्या घेऊ, उद्या नाही तर परवा घेऊ, परवा नंतर नाही, जेव्हा मुख्यमंत्री येतील तेव्हा घेऊ. मुख्यमंत्र्याकडनं उत्तर पाहिजे. आम्ही चार चार तास ब्रीफिंग घेतलेली आहे. आपण प्रश्न विचारा, समाधान नाही झालं तर राखून ठेवू. पण याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री असले पाहिजे. मला माहिती नाही की सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे, मग तरी परत लक्ष देऊ विचारण्याचं कारण काय? याच्यामध्ये काय कोणाचा हक्क हिरवलाय की काय अमुक केलाय? त्यांना असं वाटतं की मीच अभ्यास करून आलोय, आम्ही पण चार चार वेळेस निवडून आलोय, काय असं झालेलं नाही. इथं माननीय मुख्यमंत्रीपर्यंत मी वाट पाहिल, आज नाही तर उद्या पाहिल. परंतु यातला धोरणात्मक निर्णय राज्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि तो व्हावा या दृष्टिकोनातनं मी चार दिवस आली, प्रत्येक वेळेस पुढे ढकलताय तरी आपण मान्य करतो, आणखी उद्या धरू. पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या जर उपस्थितीत होत असेल तर त्याला न्याय मिळेल, नाही तर नुसतंच विचारलं उत्तर आलं पुढे गेलं तर मला वाटतं की न्याय मिळणार नाही. तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांना तसा निरोप द्यावा, आज आले नाही तर उद्या घेऊ, उद्या नाही तर परवा घेऊ, परवा नंतर नाही, जेव्हा मुख्यमंत्री येतील तेव्हा घेऊ. पण आता धोरणात्मक निर्णयाचा चार लक्षवेधी मुख्यमंत्री महोदयांच्या चार लक्षवेधी. तुमची विनंती, मला वाटतं माननीय मुख्यमंत्री वरच्या सभागृहाला कमी लेखताय की काय बोलायचं आहे. तर सन्माननीय मंत्री मध्ये मागे बसले, त्यांना बोलू देणार, त्यांचं काय म्हणणं सारखं, त्यांना काय माननीय मुख्यमंत्री सांगितलं? उत्तर तयार आहे आणि सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. त्यांनी किती प्रश्न विचारले, मुख्यमंत्री जरी सभागृहात आले तर हा निर्णय सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर सरकारही जात नाही, मुख्यमंत्री जात नाही, नाताभूमी जाऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं मुख्यमंत्र्याकडनं उत्तर पाहिजे. तर आम्ही चार चार तास ब्रीफिंग घेतलेली आहे. आपण प्रश्न विचारा, समाधान नाही झालं तर राखून ठेवू. पण याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री असले पाहिजे. नाही नाही खडसे साहेब, आपल्या भावना ठीक आहे आणि सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेले त्यांची बाजू काय ते, पण तरी शेवटी अनेक वेळा सभागृहामध्ये बरं का गुलाबराव पाटील, खडसे साहेब माझं पूर्ण ऐकून घ्या प्लीज, मी तुमच्या बाजून निर्णय देते, शांत राहा सकाळी प्लीज. निर्णय घेऊ शकतात, हे घेऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय दिलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला जर आपल्याला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नाही, हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध आपल्याला सुप्रीम कोर्टात जाता येतं, आपला कायदा दुरुस्त करता येतो महाराष्ट्रामधला. माझा प्रश्न आता या ठिकाणी मला सांगावं की इतक्या मोठ्या धरणांमध्ये जमिनी जातात, घरदार बुडतात, त्यांना न्याय मिळत नाही, त्याच्यासाठी सरकार अशा रीतीने जर नुसतं सुप्रीम कोर्टाला ढकलत असेल तर हे योग्य नाही. मलाही माहिती आहे, मी या खात्याचा मंत्री होतो, महसूलचाही होतो, पुनर्वसनचाही होतो, मी सगळ्या खात्यांचा अभ्यास केलेला आहे. मला माहिती नाही की सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे, मग तरी परत लक्ष देऊ विचारण्याचं कारण काय? कारण माननीय मुख्यमंत्री खडसे साहेब आपली भूमिका आपण मांडलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो, इकडे सभागृहातून उत्तर द्या, त्यातूनही ते आले नाहीत तर आपण शेवटच्या दिवशी बघू काय करायचं ते. आता ही चर्चा थांबवा ना, आता ते त्यांनी सरकारची बाजू मांडली, त्यांचं एक म्हण मांडलेलं आहे, आता याच्यावरती डिबेट कसा काय होता येईल? नाही नाही गुलाबराव पाटील, तुमच्या मताचा मी सन्मान करते, पण आता प्रकल्प वाढले, प्रकल्पग्रस्त वाढले, त्याच्यामुळे सरकारने जे केलं नाही तर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय? सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की आता प्रकल्पग्रस्त एवढे आहे की जे मेरिट मध्ये येतील त्यांना घ्या. सुप्रीम कोर्टाने काय तुमचं आरक्षण कमी केलं की 5% रद्द केलं? नाही, सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलं की प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढलेली आहे, 3 आणि 4 ही पदं आहेत, 3 आणि 4 पदं असल्यामुळे तुम्ही परीक्षा घ्या, परीक्षामध्ये जो मेरिट मध्ये येईल त्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळेल. याच्यामध्ये काय कोणाचा हक्क हिरवलाय की काय अमुक केलाय? त्यांना असं वाटतं की मीच अभ्यास करून आलोय, आम्ही पण चार चार वेळेस निवडून आलोय, काय असं झालेलं नाही इथं की हा उत्तर देऊ शकत नाही, तो उत्तर देऊ शकत नाही, मी त्या खात्याचा मंत्री होतो, मी ते काही हा विषयाचा लक्षवेधीचा नाहीये विषय. कृपा करून आपण खाली बसा. अहो हे काय असं सभागृहात बरं दिसतंय का? नाही नाही नाही, काय कसं काय बोलताय? नाही असं बरोबर नाही. सन्माननीय पाटील साहेब खाली बसा, सन्माननीय खडसे साहेब. हा नाही असं मी पटलावरून काढून टाकते, पुढचं जे आहे ना आम्हाला अभ्यास वगैरे काढू नका, असं काही त्यांचा अभ्यास आहे ना, तो प्रश्न मतभेद असतील तुमचे. पण हा हे विचार मी 2 तासापासून त्या लक्षवेधी करता बसलो आहे. मग पत्र द्यायला पाहिजे होतं की मुख्यमंत्री असतील तर मी हे करेल. सन्माननीय खडसे साहेब तुमचं पत्र माझ्याकडे तर आलं नाहीये, मी आता
आपलं पत्र आलं नाहीये की मुख्यमंत्र्यांच्या शिवाय मला बोलणार नाही असं पत्र नाहीये, परंतु तुमच्या भावनेचा मी सन्मान करते. सन्माननीय पाटील साहेब, आपण एवढं रागवून बोललं बरं. आमच्याकडे पत्र काय आलेलं नाहीये, आमच्याकडे पत्र आलेलं नाहीये. नाही आता सन्माननीय मनीषा कायंदे चौथी लक्ष